हा जो अध्यादेश झालाय, हे जे राजपत्र निघालंय, ज्यांची कुणबी नोंद मिळाली त्याच्या गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांना त्याच कुणबी नोंदीच्या आधारावर कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. आपण इथं यासाठी आलो होतो की ज्या 54 लाख नोंदी सापडल्यात कोणाला, साहेब तुम्ही दोघं खाली या तुम्ही बस का, 54 लाख मराठा समाजाच्या ज्या नोंदी सापडल्या त्या वाटप करण्यात याव्यात. ज्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्यात त्याच्या परिवारातल्या लोकांना हे तातडीनं कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत. आणि आपली तिसरी मागणी होती ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा देण्यात यावं, या मागणीसह आपण या ठिकाणी आलो होतो. मायबाप मराठ्यांना आपण यासाठी 4.5 महिन्यापासून संघर्ष केलाय. आपल्याला न्याय मिळावा आणि सगळे सोयरे सुद्धा नोंद नसल्यामुळे आरक्षणात यावे यासाठी अध्यादेश होणं आवश्यक होत. मी जास्तीचं न बोलता फक्त शिंदे साहेबांना एवढीच विनंती करणार आहे. माझ्या भाईबाप मराठ्यांना या आरक्षणासाठी संघर्ष केलाय. 300 पेक्षाही जास्त मराठ्यांच्या पोरानं या आरक्षणासाठी आत्महत्या केल्यास बलिदान दिलंय. आज त्या माझ्या माता माऊलीच्या कंपाळी कुंकुना राहिलं. या मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या घरातला कर्ता पुरुष गेला आणि कुटुंब उघड्यावर पडले. या सगळ्यांचं स्वप्न साकार करण्याचं जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती. अण्णासाहेब पाटलांपासून मेटे साहेबांपर्यंत आणि जावळे पाटलांपासून या बलिदान गेलेल्या 350 पेक्षाही जास्त पोरांचे बलिदानाची आणि स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती. आपण काल मुख्यमंत्री साहेबांना नोंदी मिळालेल्या मराठ्यांना नोंदी तातडीने देण्यासाठी शिबिर सुरू केले. वंशावळी जुळवण्यासाठी आपण समिती स्थापन केली आणि नातेवाईकांना देण्यासाठी सुद्धा अर्ज करावेत म्हणजे त्यांनाही तातडीनं देण्यात येईल. आणि महत्वाचा मुद्दा, ज्याची नोंद मिळाली त्या सगळ्या सोयरे ज्याची नोंद मिळाली त्या मराठा बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे परंपरेनुसार जिथं जिथं लग्नाच्या सोयरीकी झुलतात ते सर्व सगळे सोयरे गणगोतातील सगळा सोयरा याच्या नोंद नसल्यामुळे याला देण्यात यावं. आणि मुख्यमंत्री साहेबांनी काल याचा राजपत्र आणि अध्यादेश काढला त्याबद्दल मराठा समाजाकडून तुमचं मनापासून धन्यवाद. मराठ्यांनी खूप साहेब यासाठी ताकदीने संघर्ष केलाय. माझे मराठ्यांचे लेकरं अंतरवालीपासून निघाल्यापासून रस्त्यावर झोपले. कधी अन्न मिळालं, कधी भाकरी मिळाली, नाही मिळाली, पाणी मिळालं, नाही बघितलं. एकानंही माझ्यापर्यंत घरानं केलं नाही की आम्हाला अडचणी आल्या म्हणून. ज्या संघर्ष येईन त्या संघर्षाला तोंड दिलं. पण मीही या समाजाला मायबाप मानला आणि यांना शब्द दिला होता. तुमची झालेली या महाराष्ट्रातली एकी आणि तुम्ही भोगलेला संघर्ष मुलगा म्हणून वायाला जाऊ देणार नाही. साहेब माझी महाराष्ट्राच्या वतीनं फक्त तुम्हाला एकच विनंती आहे. माझी तुमच्याकडे जास्तीची विनंती अजिबात नाही, फक्त एकच आहे. जे सगळ्या सोयऱ्या सगळ्या सोयऱ्यांचा आदेश झालाय, लोकांना ऐकून द्या, भडभड करू नका, नाही बाहेर व्हायदू. ज्याला दिसत नाही ते शांत बसले, तुम्ही उभा राहिला काय करायला लागले रे काय याच. इथं लोकांना ऐकायचं नका, दिसू देऊ, ऐकून घ्या फक्त. आपल्याला 10-15 मिनिटात निघायचं.
शिंदे साहेब आमची तुम्हाला मराठा समाजाच्या वतीने फक्त विनंती, जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढला, राजपत्र काढलंय, मी थांबतो, चलून द्या तुमचं, नाही तुमचंच होऊ द्या. तुम्ही आरक्षण द्यायला आले का आरडा गोंधळ करायला आले? तुम्हाला काय यायला बसायचं? खाली खाली बस, खाली बस, उभा राहिलं तर राहिला, मी खाली बस म्हणतो, तुला काही दिसत नाही का? मराठा समाजाच्या वतीनं साहेब तुम्हाला माझी विनंती आहे, आपण जो अध्यादेश काल काढलाय, जो जे राजपत्र काढलंय, ज्याची कोण कुणबी नोंद मिळाली, कुणी सांगितलं तुला कुठं नाही, कुठून काडी आणली तो, यावलेवन आला का? कशाला काड्या करतो? अहो मग गप्प बसा ना, गप्प बसा म्हणल्यावर तीनदा सांगितलं तुम्हाला जमत नाही का? हळूच काडी ठेवची देते एका मग लय तर वैगले पुटे दो ही. माझी तुम्हाला विनंती आहे साहेब माझ्या मराठा समाजाच्या वतीने, कारण मराठा समाजाने हा शब्द ऐका, हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे, म्हणून 4.5 महिने आपण यासाठी संघर्ष केला, जीवाची बाजी लावली. या उपोषणामुळे माझं शरीर सुद्धा मला साथ देत नाही आता, हे माझ्या मायबाप सगळ्या मराठ्यांना माहिती, तरी मी माझे जीवाची पर्वा न करता या मराठा समाजासाठी रात्र दिवस झगडलोय. माझी फक्त साहेब तुम्हाला एकच विनंती आहे, हा जो अध्यादेश झालाय, हे जे राजपत्र निघालंय, ज्यांची कुणबी नोंद मिळाली, त्याच्या गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांना त्याच कुणबी नोंदीच्या आधारावर कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या जीआरच्या बाबत हा जो गुलाल उधळलाय, फक्त या गुलालाचा शिंदे साहेब अपमान होऊ देऊ नका, एवढीच विनंती आम्हाला. हा जीआर कायमस्वरूपी राहिला पाहिजे. याचबरोबर आम्ही भांगे साहेबांना सुद्धा काल सांगितलं, त्यांनी दुरुस्ती करतो म्हणले, आमचं फक्त एवढंच म्हणणं, ज्याची नोंद मिळाली त्याचं शपथपत्र घेऊन त्याच्या सोयऱ्याला देण्यात यावं, ग्रह चौकशी नंतर करावी, सध्या त्यांना प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करा. ही शिंदे साहेबांकडे आमची विनंती आहे, अध्यादेश तर झालाय, यासह बाकीच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस अंतरवालीसह मागं घेण्याचं शिंदे साहेबांनी कालच पत्र दिलेलं आहे, ते इथं स्वतः साक्षाला आहे. जी संधी शिंदे समिती काम करती, मराठवाड्यात अत्यंत कमी नोंदी सापडल्यात, महाराष्ट्रभर खूप सापडल्यात, म्हणून शिंदे समितीला टप्प्याटप्प्यानं घोयना, एक वर्षाची मुदत वाढ राहू द्या, तिला कंटिन्यू काम करू द्या, गोरगरीब मराठ्यांचं खूप चांगलं होईल. सध्या तिला मुदत वाढ दिली, ज्या केसेस झाल्यात त्याबद्दलही त्यांनी पत्र दिलं, ज्या ओबीसीच्या सवलती आहेत त्याही मराठा समाजाला लागू करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय.